जाधव सह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। पालघर मधली ही बातमी आहे। बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या सीटीपी प्लांट कार्यालयात मनसेनं राडा घातलाय। सीटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया न करताच औद्योगिक क्षेत्रातलं केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी नांदगाव जवळच्या समुद्रात सोडल्यानं मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सीटीपी प्लांटमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत कार्यालयाला मनसेनं टाळं ठोकलंय। रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी असलेली सीटीपी आपलं काम योग्य पद्धतीनं करत नसल्याचा मनसेनं आरोप केलाय। प्रक्रिया करता येत नसेल तर सीटीपी प्लांट बंद करा अशी मागणी मनसेनं केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राहुल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राहुल, काय नेमकी माहिती? नक्कीच अजिंक्य, आपण बघायला गेलं तर बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळपास 1250 पेक्षाही अधिक लहान मोठे कारखाने आहेत। या कारखान्यांमधून निघणारं जे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी आहे ते खरं तर सीटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया करून नंतर ते समुद्रात सोडलं जातं। मात्र आपल्याला 2 दिवसा अगोदरची घटना माहिती आहे की हे सर्व रासायनिक सांडपाणी जे आहे ते प्रक्रिया न करताच नांदगाव जवळील समुद्रात सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरमधून ह्या सगळा विद्रूप जो परिसर आहे तो चित्रित झाला होता। त्यानंतर अखेर सीटीपीला जाग आली होती। मात्र मनसे आज या सगळ्या संदर्भात आक्रमक झालेली पाहायला मिळाली। मनसेचे जिल्हा प्रमुख जे आहेत समीर मोरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी या सीटीपी प्लांटच्या कार्यालयात जाऊन राडा घातला। तसंच या कर्मचारी आणि अधिकारी यांना धारेवर धरत या कार्यालयाला सध्या टाळं ठोकलेलं आहे। एकूणच सीटीपी जी आहे ती योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप जो आहे तो मनसेकडून केला जातोय आणि जर सीटीपी हे काम जर योग्य पद्धतीने करत नसेल किंवा योग्य प्रक्रिया करत नसेल तर मग या प्लांटचा उपयोग काय असा सवाल देखील मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे। आणि या सगळ्या घटनेमुळे आपण बघितलं तर जे केमिकलयुक्त रासायनिक सांडपाणी आहे समुद्रात सोडलं जातं त्याच्यामुळे नागरिकांच्या सुद्धा आरोग्याचा गंभीर प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। तसंच याचा सगळ्यात मोठा फटका जो आहे तो येथील मासेमारीला बसलेला